कुपोषण निर्मूलन मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात. कर्जत तालुक्यासह जिल्हाभरात ग्रामबाल पोषण केंद्र सुरू. प्रत्येक रविवारी तज्ज्ञ डॉक्टर देणार मोफत आरोग्यसेवा. जिल्हाधिकारी यांच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद. मुंबईतील खासगी डॉक्टर येणार कर्जतमध्ये. कर्जत येथील दिशा केंद्र या सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने व एकात्मिक आदिवासी विकास विभागाच्या मदतीने मागील महिन्यात कर्जत तालुक्यात राबवण्यात आलेल्या कुपोषणमुक्त कर्जत मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली असून रायगडचे जिल्हाधिकारी डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी 25 मे रोजी नेरळ येथील कार्यक्रमात केलेल्या घोषणेनुसार कर्जत तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात ग्राम बालोपोषण केंद्र अर्थात VCDC सुरू करण्यात आले असून या केंद्रामधून तीव्र व मध्यम कुपोषित श्रेणीतील मुलांना पूरक पोषक आहार पुरवला जात आहे. जिल्हाधिकारी यांनी कुपोषणमुक्त मोहिमेत खाजगी डॉक्टरांनी सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत मुंबई पुणेसह इतर जिल्ह्यातील तज्ज्ञ डॉक्टर कर्जतमध्ये येऊन मोफत आरोग्य सेवा देण्यास तयार झालेले आहेत. या उपक्रमाचे नियोजन करण्यासाठी 21 जून रोजी निवासी उपजिल्हाधिकारी किरण पानबुडे यांनी कर्जत तहसील कार्यालयात एक बैठक घेऊन नियोजन केले होते. या बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन देसाई, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अजित गवळी, उपविभागीय अधिकारी वैशाली परदेशी, तहसीलदार अविनाश कोष्टी, गटविकास अधिकारी राजपूत, नायब तहसीलदार संजय भालेराव, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर CK मोरे, एकात्मिक बाल विकासचे प्रकल्प अधिकारी दत्ता वाघमारे, निशिगंधा भवार, उपजिल्हा रुग्णालयाचे रामकृष्ण पाटील, दिशा केंद्राचे अशोक जंगले उपस्थित होते. 1 जुलै रोजी मुंबई येथील 4 डॉक्टरांच्या टीम मार्फत उपजिल्हा रुग्णालयात कुपोषित मुले, गरोदर महिला, स्तनदा माता यांची तपासणी व उपचार करण्यात येणार आहे. यासोबतच प्रत्येक रविवारी वेगवेगळ्या आजाराचे रुग्ण या टीम मार्फत तपासले जाणार आहेत. या मोहिमेचा समन्वय करण्याची जबाबदारी दिशा केंद्र या संस्थेने घेतली असून ऑगस्ट महिन्यापर्यंत तालुक्यातील सर्व ठिकाणी आजाराचे सर्वेक्षण संस्थेमार्फत करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर विजय सूर्यवंशी हे या नाविन्यपूर्ण मोहिमेबाबत विशेष दक्ष असून त्यांच्याच पुढाकाराने जिल्हा पातळीवर सर्व शासकीय विभागात समन्वय करून ही मोहीम यशस्वी केली जाईल असा विश्वास उपजिल्हाधिकारी किरण पानबुडे यांनी व्यक्त केला आहे. सहसमाचारकर्ता जगदीश दगडे, कर्जत.